नमस्कार मित्रांनो, मी सागर पाटील, सागर पाटील ब्लॉग या यूट्यूब चॅनल आपले भरभरून स्वागत आहे। मित्रहो, आता नवरात्र आलेली आहे आणि नवरात्रामध्ये काय असतं तर दुर्गा पूजा, शक्ती पूजा। आपल्या महाराष्ट्रात शक्ती पूजा करून तिचा नंतर दसरा साजरा वगैरे केला जातो। तर आपण आता या 9 दिवसांमध्ये ब्लॉग आपण आपला दाखवतो आणि तसंच आता आपण आहोत श्री भैरदेव मंदिर केलोनी पाडा। श्री भैरदेव मंदिर केलोनी पाडाचा आपण जो पालखी सोहळा आहे तो आपण नेहमीच पाहतो, तसेच आपण दहीअंडी देखील पाहिलेली आहे। आणि आता आपण पाहणार आहोत म्हणजे घटस्थापना, म्हणजे देवी बसते। आता आपल्यास पाहतच आहात, आज म्हणजे आपल्या आईचा आगमन सोहळा होणार आहे आणि त्यासाठी एकदम मस्त अशी मखरी तयारी केलेली आहे। आपण पाठीमागे तर पाहतच आहात, आपले नेहमीचे परिचयाचे सुप्रसिद्ध गायक आपले मयूर अनंत पाटील हे आईच्या मखराची मस्त अशी तयारी करत आहेत। आपण त्यांचा आता थोडा मखर पाहूया आणि थोड्या वेळातच आपण आगमन सोहळा देखील पाहून घेऊया। आताच मी माझ्या मित्राला फोन केला होता, तो त्याने सांगितलं की दिघाटीवर मी आहे, तेव्हा मला थोड्याच वेळात त्याचे आपले आगमन सोहळा देखील आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत। जे आपण बघतच आहात, प्रत्येक नवरात्राला श्री भैरदेव मंदिराची जी मूर्ती आहे तिचे रंगकाम केलं जातं, तिला सजवलं जातं, वर्किंग वगैरे केलं जाते। सध्या देऊळ बंद आहे कारण आताच रंग जो आहे तो ओला असल्यामुळं खराब होऊ नये म्हणून सध्या देऊळ बंद ठेवण्यात आलेलं आहे, कारण आता देवीची तयारी म्हणून आहे। आपण श्री भैरदेव मंदिर परिसरात आहोत आणि आता आपण सभामंडपामध्ये आहोत आणि पहा आपले मयूर पाटील आईची मस्त अशी सेवेमध्ये मग्न झालेले आहेत। आपण पाहतच आहात, हे बघा ते मस्त असं लाईट कनेक्शन वगैरे करत आहेत। तसेच आपल्या आईचे निस्सीम भक्त श्री सागर पाटील हे देखील आईची मस्त अशी सेवा करत आहेत। थांब रे, डेकोरेशनमध्ये आपण पाहतच आहात आज मस्त असा म्हणजे खोपा वगैरे आहे, झाडं वगैरे आहेत आणि ते आपण तर सागर पाटील आणि मयूर पाटील तुम्ही काय करतात? आता वृंदावनचं डेकोरेशन चालू होतं आपलं, परंतु ते वृंदावनचं डेकोरेशन आता पूर्णपणे होत आलेलं आहे, थोडंफार राहिलेलं आहे, परंतु आता आम्ही वेळ थोडाफार आहे आमच्याकडे, त्याच्यामुळं आम्ही सागर पाटील आणि मी माळी लावून घेतो। मग हे आम्हाला पूर्ण कधी बघायला मिळेल? तुम्हाला पूर्ण रात्रीपर्यंत मिळेल बघायला। हा म्हणजे आणि उद्या देवी मंडळ आणखी शोभा येईल ना? हा एकदम करेक्ट। ओके, खूप खूप धन्यवाद। आता आपण थोड्या वेळात आगमन सोहळा पाहणार आहोत। ओके, तर आता आपण पाहिलंच आहे की आपण मखराची तयारी पाहिली, आता आपण आगमन सोहळा पाहायला जाणार आहोत। आगमन सोहळ्याशी आलेली माणसे काय घेत आहेत, तसेच सर्व मंडळाचे सभासद वगैरे आणि खूप छान अशी चर्चा करत आहे, खूप छान वाटत आहे कारण सर्वांच्या चेहऱ्यावर एक उत्साह आहे, स्त्री वर्गामध्ये देखील आनंदाचं एक वातावरण आहे, कारण त्यांना मोठा उत्साह होईल कारण आपल्या आईचा उत्सव इथे साजरा होणार, म्हणजे त्यासाठी मोठी एक दसरा, म्हणजे दसरा झाले दसरा दिवाळीसारखा हा सण आहे। चला आता आपण पुढे पाहूया, थोड्या वेळातच आपल्या आईचं आगमन होईल। तर मित्रांनो, आता मी झेंड्याशी बसलेलो आहे, म्हणजे ते एक असं ठिकाण मी शोधलेलं आहे की जिथून आपणास मस्त अशी देवीची शूटिंग काढता येईल, तेव्हा आता मला आवाज तर येत आहे, आता आईचं आगमन इथे होणारच आहे। चला तर आता समोरच आहे टेम्पो भरून आलेलं आहे, आता आईचं आगमन आपल्या या विभागात झालेलं आहे, भरपूर भाविक भक्त असे मस्त अशा जल्लोषात येत आहेत। असे वाजंत्री वगैरे वाजत आहेत, चला आता आपण ते पुढची जी मजा आहे ना ती आपण पाहून घेऊया आणि झालेले लोक देखील आपण पाहून घेऊया।